मिलेनियम होंडा आता आपल्या विटा शहरात, गाडी घेण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, सर्व काही मिळणार मिलेनियम होंडा विटामध्ये। 17 वर्षाची विश्वसनीय परंपरा, आकर्षक भव्य शोरूम, अनुभवी व कुशल कर्मचारी, अत्याधुनिक वर्कशॉप, विनम्र व तत्पर सेवा, फायनान्स व एक्सचेंजची सोय, मिलेनियम होंडा विटा येते। आमचा पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालयासमोर, मायनी रोड विटा, संपर्क 0-23-47-27-31-71, 88-0-50-99-99-5। राज्यातील ठाकरे सरकार हे मदिरा सरकार असून या सरकारला मंदिरापेक्षा मदिरालये अधिकच सुरक्षित व महत्त्वाची वाटत असल्यानेच या सरकारने मदिरालये सुरू केलेत। मंदिरे बंद उघडले बार, मंदिरे बंद ठेवणाऱ्या राज्य सरकारचा, मंदिरे बंद ठेवणाऱ्या राज्य सरकारचा निषेध असो। मात्र सर्वसामान्यांसाठी अद्यापही मंदिरे बंदच ठेवली असल्याने राज्यातील हे सरकार धुंद सरकार असल्याचा आरोप करीत मान तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात ठिकठिकाणी मंदिर परिसरात जाऊन सरकारचा निषेध करीत आंदोलने केली। यावेळी मानचे आमदार जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे, बाळासाहेब मासाळ यांच्या नेतृत्वाखाली म्हसवड, जांभुळणी आदी ठिकाणच्या मंदिरासमोर सरकार विरोधी घोषणाबाजी करीत भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत राज्य शासनाचा निषेध व्यक्त केलाय। राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या या लाक्षणिक उपोषणासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात। खरं तर राज्य शासन कशा चुकीच्या पद्धतीने निर्णय घेत चाललंय याकडे लक्ष वेधण्यासाठी आजचं हे उपोषण आहे। ज्या बारमध्ये ज्या दारूच्या गुद्द्यावरती शुद्ध हरपलेल्या व्यक्तींना कशा पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाऊ शकतं खरं तर सरकारलाच माहीत आहे। ज्या मंदिरामध्ये अत्यंत पावित्र्य जपून शुद्धीवरती एक साधन सुचिता पाळून आपल्या दैवताचं दर्शन घेणाऱ्या लोकांना जास्त भान राहू शकतं का दारूच्या नशेमध्ये धुत्त असणाऱ्या माणसाला भान राहू शकतं? मग कोरोना खरं तर दारूच्या धंद्यावरती किंवा बारमध्ये वाढू शकतो का मंदिरामध्ये वाढू शकतो? खरं तर ह्या सरकारचं डोकं ठिकाणावं काय अशा स्वरूपाचा खरं तर प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे। या ठिकाणी बार रात्रीच्या 10 वाजेपर्यंत चालू, नाईट क्लब चालू, डान्स बार चालू आणि मंदिरे मात्र बंद। खरं तर हे जे म्हटलं गेलंय की मंदिरे बंद उघडले बार उद्धवा धुंद तुझे सरकार, खरंच उद्धव ठाकरे आपण शिवसेना प्रमुखाचे सुपुत्र आहात, आपण अशा स्वरूपाचा निर्णय घेऊ शकता ह्याची कल्पनाच खरं तर करवत नाही। कारण या आघाडीमधले जे घटक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जे कशा पद्धतीनं सेक्युलरिझमच्या नावाखाली नेहमीच धार्मिक आणि हिंदुत्वाचा गळा घोटत आलेला आहे आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करणारं हे उद्धव ठाकरे आपण ज्यांच्या नादाला लागून आज खऱ्या अर्थानं मंदिरं जाणीवपूर्वक बंद ठेवण्याचं आपण पाप करताय हे पाप खरं तर आपणाला फेडावं लागेल। चुकीच्या पद्धतीनं आपण वागताय आणि म्हणून आज आपण उद्धव सरकारचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय। समोर जे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे, आता गेली 6-7 महिने हे धार्मिक स्थळं सगळी बंद ठेवण्यात आलेली आहेत, बंद ठेवायला पाहिजे। ते म्हणजे धंदे दारू आणि बार सारखे अनेक धंदे या सरकारनं चालू करून त्यांच्या दलालांना पोचण्याचं काम केलंय, मात्र धार्मिक भावना भडकवण्याचं काम हे मंदिरं बंद ठेवून जे करण्यात आलेलं आहे ते ताबडतोब मंदिरं चालू करण्याचा आदेश द्यावा। अन्यथा त्याच्यापेक्षा तिरू आंदोलन भारतीय जनता पार्टी। महेश कांबळे, 7 स्टार न्यूज, म्हसवड।